नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा ऑल अराउंड या ऑफिशियल चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे खडी साखरेमध्ये एक असा एक पदार्थ मी तुम्हाला मिक्स करायला सांगणार आहे त्याचे इतके प्रचंड फायदे तुम्हाला होतील की नक्कीच तुम्ही म्हणाल की इतका साधा सोपा उपाय आपल्या घरातच उपलब्ध होता तेव्हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा म्हणजे मला आनंद मिळतो तुमच्यासाठी अधिक चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं मित्रांनो हे मिश्रण तुमच्या इतकं कामाचं आहे की तुम्हाला जर तुमच्या जर तोंड चव नसेल तर तुम्ही हे मिश्रण अगदी मुखवास म्हणून खाऊ शकता तुम्हाला जर पित्त झालेलं असेल तर दोनच दिवसामध्ये पित्त तुमचं नाहीस होणार आहे तुमच्या अंगामध्ये उष्णता आहे तुम्हाला जळजळ होते लघवीमध्ये जळजळ होते हातापायांची जळजळ होते अशा परिस्थितीमध्ये तर हा पदार्थ चमत्कारिक आहे याचा फक्त एक चमचा रोज जर तुम्ही सेवन केला तर तुमची उष्णता कुठल्या कुठे निघून जाणार आहे खोकला जर तुम्हाला सारखा येत असेल तर अशा प्रकारचा एक चमचा जर तुम्ही जेवणानंतर दोन्ही वेळेस सेवन करत असाल तर तुमच्या खोकल्यामध्ये तुम्हाला फरक पडणार आहे त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये जर हिमोग्लोबिनचा स्तर तुम्हाला वाढवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा हे मिश्रण अतिशय उपयुक्त आहे प्युअर अगदी नॅचरल आहे खडी साखरेमध्ये फक्त एक पदार्थ आपण याच्यामध्ये मिक्स केलेला आहे इन शॉर्ट याच्यामध्ये टाकलेलं खडीसा करा अजून जो एक पदार्थ टाकलेला आहे प्रकृतीने शीतल आहे आणि म्हणून उष्णवर्धक ज्यांना उष्णतेचा खूपच त्रास आहे आणि उष्णतेच्यामुळे जर तुम्हाला त्वचा रोग होत असतील तर त्वचा रोग जर झालेल्या लोकांनी नक्कीच याचं सेवन केलं पाहिजे म्हणून त्वचा रोगामध्ये सुद्धा अतिशय उत्तम आहे अशा प्रकारचा हा पदार्थ नक्कीच योग्य प्रमाण काय आहे आणि कुठला अजून एक पदार्थ यात मिक्स करायचा लगेच पाहूयात मित्रांनो <San> मी सांगितल्याप्रमाणे पहिला पदार्थ आपण याच्यात वापरणार आहोत खडीसाखर आपण हल्ली साखरेचा वापर खूपच करतो परंतु आयुर्वेदा नक्कीच सांगितलंय तुम्हाला जर साखरेचा उपयोगच करायचा आहे तर ती खडीसाखर करा खडीसाखर म्हणजे रॉक शुगर म्हणजे अर्धवट साखर आणि साखरेचे जेवढे दुष्परिणाम आहेत त्याच्यापेक्षा खूप चांगले परिणाम आयुर्वेदामध्ये खडीसाखरेचे सांगितलेले आहेत खोकल्यामध्ये तुम्हाला याच्यापासून आराम मिळतो गरमीपासून आहे मी सांगितल्याप्रमाणे हिमोग्लोबिनमध्ये सुद्धा याचा उपयोग होतो त्याचबरोबर हातापायांची जळजळ तुम्हाला असेल तर लोणी आणि जर खडीसाखरेचं पाणी तुमच्या पायाला लावलं तर तुमची जळजळ निघून जाते तुम्ही ही खाणं थोडी टाळायला पाहिजे मित्रांनो दुसरा पदार्थ सुद्धा तुमच्या ओळखीचा आहे तुमच्या किचनमध्ये सहज स्वयंपाकघरात उपलब्ध असणारे धने हा मित्रांनो धने अतिशय प्रकृतीने हे सुद्धा शीतल आहेत आणि याच्यामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म आहेत हे धने पित्तनाशक आहेत ज्वरनाशक आहेत दीपक आहेत दहनाशक आहेत अरुचीनाशक आहेत आणि तृषानाशक देखील आहेत त्यामुळे जर तुम्हाला उलटी होत असेल तर याचं जर पाणी पाजलं तर उलटी त्वरित थांबते अशा अनेक उपयोग या धन्याचे आहेत मात्र आजच्या आपल्या उपायामध्ये आपण हे धने वापरणार आहोत या दोन्ही पदार्थ जर तुम्ही योग्य प्रमाणामध्ये एकत्र केले तर याचे इतके चमत्कारिक फायदे तुम्हाला होतील की तुम्हाला विश्वास बसणार नाही तर आता तुम्हाला मी याचं एक योग्य प्रमाण सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही खलबत्त्यामध्ये हे कुटू शकता मिक्सरमध्ये बारीक करणं शक्यतो टाळा खलबत्त्याचा जर वापर तुम्ही केला तर त्याच्यामध्ये एक प्रकारची नैसर्गिकता येते बघा याच्यासाठी तुम्हाला एक चमचा काय करायचा आहे साखर बघा खडी साखर वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला मिळू शकते काही मोठे खडी साखरेचे जर खडे असतील तर तो एक खडा तुम्ही घ्या किंवा अशी बारीक खडी साखर असेल तर एक चमचा खडी साखर तुम्हाला घ्यायची आहे आणि दोन चमचा तुम्हाला या ठिकाणी धने घ्यायचे आहेत मित्रांनो याची भरड तयार होईल अशा प्रकारे आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला भरड बनवायची आहे चांगल्या प्रकारे कुटल्यानंतर तुम्हाला अशी भरड मिळेल आता अशा प्रकारचं मिश्रण भरड जी आहे तुम्ही अगदी दहा दिवसापर्यंतची बनवून ठेवू शकता मी सांगितल्याप्रमाणे एक चमचा खडीसाखर आणि दोन चमचे धने या प्रमाणामध्ये तुम्ही प्रमाण वाढवत जा आणि अगदी दहा दिवसापर्यंतचे भरड हे मिश्रण तुम्ही चमत्कारिक बनवू शकता आणि मी व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळे फायदे तुम्हाला नक्कीच याचे मिळणार आहेत तेव्हा भेटूया अशाच आयुर्वेदिक आणि खात्रीशीर उपायामध्ये धन्यवाद